मला खूप जास्त आवडली, एकदम भारी बनवलेली त्यांनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मी जेवण करण्यासाठी आलोय आंबोली डॅम शेजारी असलेलं ग्रीन व्हॅली या हॉटेलला. तर मला खूप जणांनी सजेस्ट केलं होतं एकदा इथे जेवण करून बघ, यांच्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज जेवण खूप भारी भेटतं आणि डॅम शेजारीच आहे एकदम ती जागा हॉटेलची. तर आता मी मध्ये जातो आणि तुम्हाला हॉटेल दाखवतो कसं आहे. इकडे डॅम शेजारी आहे, समोर हॉट्स पण केले त्यांनी बसण्यासाठी. हे बघा डॅम शेजारी सिटिंग अरेंजमेंट. एकदम मस्त वातावरण आहे इथे, शांतता, एकदम थंड वातावरण आहे. मी खूप लवकर आलो त्यामुळे अजून गर्दी नाही आहे, कारण की 12 वाजले, दुपारनंतर इकडे गर्दी असते खूप. आताशी हॉटेल चालू झालं आहे, टायमिंग याचा 1 वाजेपासून आहे, रात्री 10-11 वाजेपर्यंत असतो. त्यांची इकडे मध्ये पण अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट. तर मित्रांनो, माझी ऑर्डर आली, मी तुम्हाला सांगतो काय ऑर्डर केलं आहे. तर इकडे त्यांची फेमस डिश आहे कोथंबीर वडी, खूप छान असते. इथे ठेचा आहे मिरचीचा, चिकनमध्ये स्टार्टरमध्ये चिकन सुका आहे, इकडे मसाला भाकरी त्यांची पण खूप फेमस आहे इथे, आणि ही तुम्हाला कुठेच भेटणार नाही. इकडे चिकन रस्सा आहे ब्लॅक मसाल्यामध्ये, ग्रेव्ही मस्त ठीक आहे, बाजरीची भाकरी चुलीवर बनवतात ते. आणि इकडे व्हेजमध्ये त्यांची अजून एक फेमस डिश आहे ती म्हणजे पातोडे, रश्या पातोड्या, ग्रेव्ही बा कशी एकदम छान दिसतंय. तर आपण कोथंबीर वडी ट्राय करूया सर्वप्रथम. हॉटेलमध्ये शक्यतो ही वडी कुठेच भेटणार नाही तुम्हाला, कोथंबीर वडी मस्त क्रिस्पी आहे. बाकीच्या ऑर्डर येऊ सर, तुम्ही कोथंबीर वडी मागून खाऊ शकता, एकदम छान आहे. चिकन सुका, छोटा सा पीस घेतो मी आधी. स्पायसी मसाले वगैरे एकदम प्रॉपर मिक्स झाले त्याच्यामध्ये, आणि शिजलं पण व्यवस्थित एकदम. खूप छान आहे. पाठीमागे व्ह्यू बघू शकता, एकदम छान वातावरण आहे. हे दाखवतो मी तुम्हाला, याच्यामध्ये ना मिरचीचं ठेचं टाकतं ते मध्ये, आणि लाल मिरची वगैरे मी नुसती खाऊन बघतो आधी. मस्त आहे बघा, चिकन सोबत ट्राय करू आपण ते, मस्त कॉम्बिनेशन दोघांचं एकदम भारी. नॉनव्हेज नंतर ट्राय करतो मी, आधी रशिया पातोडा ट्राय करूया. लिंबू टाकतो त्याच्यावर थोडं, बाजरीच्या भाकरी सोबत ट्राय करतो मी. एकदम मस्त बनलेलं आहे, खूप स्वादिष्ट आहे. त्यांच्याकडे दुसरे पण व्हेज मध्ये दुसरे ऑप्शन पण आहे अजून. मला खूप जास्त आवडली, एकदम भारी बनवलेली त्यांनी. मी नक्की सजेस्ट केलं तुम्हाला, हायली रिकमेंड. जरी इथे आले तर असे पातोडे नक्की ट्राय करा.
आता आपण चिकन ट्राय करूया। हे मी इथंच घेतलंय चिकन, त्याची प्राइस आहे 250 रुपये छोट्या अंडीची। आणि जर तुम्ही स्वतःचे चिकन मटन घेऊन आले तर चिकन बनवायचे 350 रुपये घेते 1 किलोचे ते, आणि मटन बनवायचे आणि फिश बनवायचे 400 रुपये, आणि रशे पातुडेची प्राइस 150 रुपये फक्त। तर ट्राय करूया बाजरीच्या भाकरीसोबत। मसाले एकदम भारी यूज केले त्यांनी, खूप छान टेस्ट आहे। मसाला भाकरी सोबत ट्राय करू तुम्ही। बाजरीच्या भाकरीपेक्षा आहे ना मला मसाला भाकर खूप जास्त आवडली, खूप छान आहे। एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे। रशेची टेस्ट आहे ना एकदम भारी येते, एकदम फ्लेवर चिकनचे त्याच्यामध्ये मिक्स झाले टोटल, आणि घट्ट पण आहे, प्यायला मजा येते। तर ओव्हरऑल मला सगळ्यात जास्त रशी पातोडे आवडले, कोथंबीर वडी आणि चिकन तर बेस्टच त्यांचं, मसाल्या वगैरे युज एकदम भारी केले त्यांनी, आणि सुकं पण छान छान आहे एकदम। तर मी नक्की तुम्हाला इथे यायला सजेस्ट करील। आंबोली डॅम आहे त्याच्या एकदम शेजारीच आहे ग्रीन व्हॅली हॉटेल म्हणून, तर फॅमिलीसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही विकेंडला पण येऊ शकता। आणि याचं टायमिंग आहे फक्त 1 दुपारी चालू होतं तर 9 वाजेपर्यंत ते लास्ट ऑर्डर घेत्या, आणि फॅमिलीसोबत तुम्ही येऊन इथे मस्त मजा करू शकता, फोटो काढू शकता। तर डॅम शेजारी असल्यामुळे वातावरण एकदम थंड आहे, तुम्ही दुपारच्या जरी आले ना तुम्हाला गरम होणार नाही, वातावरण एकदम थंड आहे झाड आणि डॅममुळे। तर नक्की या आणि व्हिजिट करा या हॉटेलला।